हसायला कधी कधी लागलो माहीतच नाही, पण पुलंच्या पुस्तकामुळं विनोद कडू लागला. त्यांचा प्रभाव आजही कायम आहे. पुलं माझ्या आयुष्याचा एक भाग बनून राहिले होते, अशी भावना ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी व्यक्त केली. आशय सांस्कृतिक व स्क्वेअर वन इव्हेंट्स मीडियातर्फे पुलोत्सव तपपूर्ती सोहळ्यात प्रभावळकर यांना ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या हस्ते पुलस्मृती सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध उद्योजक राजेश गोयल, आशयचे सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, स्क्वेअर बनचे नयनीश देशपांडे, मयूर वैद्य आदी यावेळी उपस्थित होते. प्रसिद्ध निवेदक अरुण नुलोरकर यांनी घेतलेल्या मुलाखतीतून प्रभावळकरांचा प्रवास सर्वांसमोर जिवंत झाला. यावेळी त्यांनी आपल्या अनुभव कथन केलं. त्याच्यामुळे मला माझं डोक्याचं माप पण माहीत झालं होतं, म्हणजे कधी फिट होते कधी. एवढी मोठी पत्नी घेतल्यानंतर काही काळ तुम्ही नोकरी केली, त्याच वेळेला काही नाटकातून किंवा एकांतात मिळेपर्यंत दिलीप प्रभावळकर नेमकं काय काय करतो केलं पाहिजे की दूरदर्शन नवीन असल्यामुळे आणि घराघरात पोचल्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होतो त्यावेळेला, तर लोकांच्या परिचयाचे चेहरे आम्ही प्रथम झालो. म्हणजे टी व्ही स्टार झाला म्हणता येईल, खऱ्या अर्थाने टी व्ही स्टार्स आहे. मी आणि बाळ कर्वे तर पहिले टी व्ही स्टार्स होते, त्याच्यामुळे अमराठी लोकसुद्धा टी व्ही बघायचे, तर दुसरा चॉईस नव्हता. म्हणजे एकच सिरियल होती, एकच चॅनल होता. तर आम्ही ही जीवनाव सिरियल खूप पॉप्युलर झाली होती, तर त्याच्या आधी मी बरंच काही करत होतो, पण घराघरात पोचलो, मला एक चेहरा मिळाला, इमेज मिळाली, प्रतिमा मिळाली, पॉप्युलॅरिटी मिळाली, हे चिवटराव एवढं कबूल केलं पाहिजे. पण बरंच काही करून बघतो मी मूळचा स्टेजचा, म्हणजे नाटकातला हे आणि चिमणरावमुळे या माध्यमामुळे मी घराघरात पोहोचलो. निमित्त ॲक्च्युली माझा थोडासा उलटा प्रवास असा झाला की मी या आमच्या कॉलनी आणि कॉलेजच्या बाहेर पहिल्यांदा नाटक जे केलं ते एका मोठ्या प्रायोगिक संस्थेचं राज्य नाट्य स्पर्धेत नाटक केलं. रंगाय नावाची खूप अशी दबदबा असलेली संस्था होती आणि नेतृत्व त्याचं विजय मेहतांकडे होतं, विजय तेंडुलकर, माधव वाटणे वगैरे अशी मंडळी होती. आणि त्यांनी मला एका रोलसाठी बोलवलं. त्याच्यामुळे या प्रायोगिक संस्थेमध्ये मी तेंडुलकरांचं नाटक केलं, लोभ नसावाही विनंती म्हणा. तिथे मधुकर नाईक त्याची ओळख झाली आणि तो मला म्हणाला की तुला बालनाट्यामध्ये काम करायला आवडेल का. म्हणजे मी आधी प्रायोगिक नाटक काम केलं आणि मग बालनाट्यामध्ये आलं, मी असं बालनाट्यामध्ये सुरुवात नाही केली. तर मग तुम्ही म्हटलं मला काही करायला आवडेल, काही करायला आवडेल अशीच मनाची स्थिती होती. आणि मग तो मला मत्करींकडे घेऊन गेला आणि मला असं वाटतं की मत्करींकडे बरंच काही घडलं माझ्या बाबतीत. म्हणजे एक नट म्हणून घडण्याची प्रक्रिया जी असते ती एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग यू असेल, ती स्वतःला शोधण्याची प्रक्रिया ही मत्करींकडे झाली. त्याला निमित्त ठरला मधुकर नाही, तो तिकडे काम करायचा मधुसा बाहेरबरोबर आणि तो इथे पण त्याचा ऑलमोस्ट पार्टनर होता रत्नागर मत्करींचा. त्याच्यामुळे ते मला तिकडे घेऊन मिळेल. तिकडे मात्र मला खूपच व्हरायटी ऑफ रोल्स करायला मिळाले आणि मी असे असे रोल्स करू शकतो, मी असा असा आवाज वेगळा बदलू शकतो, या तऱ्हेने वेगळा दिसू शकतो, हा कॉन्फिडन्स, हा आत्मविश्वास मला मत्करींकडल्या नाटकांमध्ये मिळाला. तिकडे मी सहा बालनाट्य केले, सहा प्रौढांची नाट्य केली.